अक्षराला दुसरा उकार देऊन स्पेलिंग तयार करत असताना काय वापरतात काय वापरतात डबल ओ जस की के डबल ओ टू एन डबल ओ नू पी डबल ओ डब्ल्यू डबल ओ बघा दुसरा उकार जर एखाद्या अक्षराला द्यायचा असेल तर डबल ओ वापरतात हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बघतोय जसं की आपण समजा कुक घेऊया कुक कुक कुकचं स्पेलिंग काय होईल सी डबल ओ के कूक त्याच्यानंतर घेऊया लुक लुकचं स्पेलिंग काय होईल यल डबल ओ के लूक त्याच्यानंतर बुक बुकचं स्पेलिंग काय होईल बी डबल ओ के बुक पुढचं स्पेलिंग आपण घेऊया हुक दुसरा उकार हुक काय होईल त्याचं स्पेलिंग यच डबल, डबल, डबल ओ के हुक त्याच्यानंतर सून काय होईल सूनचं स्पेलिंग यस डबल ओ एन दुसऱ्या उकारासाठी डबल ओ त्याच्यानंतर आहे मून मुनचं स्पेलिंग एम डबल ओ एन मून त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग लूम लूम तयार करायचं स्पेलिंग लूम कसं होईल ते एल डबल ओ लू आणि म लूम त्याच्यानंतरचं स्पेलिंग करायचं आहे रूम कसं होईल रूमचं स्पेलिंग आर डबल ओ एम रूम त्याच्यानंतर आहे शब्द भूम भूमचं काय स्पेलिंग होईल B -H -O -O -M. बी एच डबल ओ एम भूमचं बी कॅपिटल कशामुळे काढलं कारण त्या विशिष्ट वस्तूचं नाव आहे आणि नाव आपल्याला कुठंही ने लिहावं लागतं बरोबर त्याच्यानंतरचा शब्द आहे कूल कूलचं स्पेलिंग सी डबल ओ एल कूल त्याच्यानंतर घेतोय आपण शब्द पूल च स्पेलिंग पी डबल ओ एल पूल त्याच्यानंतर फूल च स्पेलिंग यफ डबल ओ एल पूल कुठचा शब्द टूल कोणता शब्द घेतोय आपण टूल काय होईल स्पेलिंग टी डबल ओ एल टूल त्याच्यानंतर वूल वूलचं स्पेलिंग डब्ल्यू डबल ओ एल वूल पुढचा शब्द बूट बूटचं स्पेलिंग बी डबल ओ टी बूट त्याच्यानंतर पुढचा शब्द फूट फूट काय होईल स्पेलिंग याफ ओ टी फूट त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग आहे गुड गुडचं स्पेलिंग तयार करा जी डबल ओ डी गुड त्याच्यानंतर पूजा पूजाचं स्पेलिंग पी डबल ओ जे ए पूजा पुढचं स्पेलिंग वूड ूडचं स्पेलिंग डब्ल्यू डबल ओ डी डीड त्याच्यानंतर आपण फुडचं तयार करू फूड फुडचं स्पेलिंग काय होईल एफ डबल ओ डी फूड त्याच्यानंतरचा शब्द आहे नूर नूरचं स्पेलिंग एन डबल ओ आर दुसरा उकार बघतोय ना आपण पुढचा शब्द रूट रूट आर डबल ओ टी रूट तर चूस चूस चूसच स्पेलिंग सी एच डबल ओ एस एसई चूसन है पूर ओअरच स्पेलिंग पी डबल ओ आर पूर पुअरन डूर डुअरचं स्पेलिंग डी डबल ओ आर डुअर कोणता भाग शिकतोय आपण दुसरा उकार देण्यासाठी काय वापरतात डबल ओ हे शिकतोय आपण आत्तापर्यंत आपण इंग्रजीमध्ये स्पेलिंग तयार केले आता मी आपल्याला इंग्रजीमध्ये स्पेलिंग सांगणार आणि तुम्हाला ते वाचून आहे करायची सुरुवात चला लिहितोय मी फाळ्यावर शब्द वाचा बरं बी डबल ओ एन काय होईल बरोबर बून त्याच्यानंतर आहे आर डबल ओ एफ काय होईल हे रूफ काय होईल रूफ त्याच्यानंतर जी ए एन यू काय होईल ते गनू गनु पहिला उकार असो दुसरा उकार असो शेवटी जर उकार आला तर यू वापरायचं त्याच्यानंतर बाबू बी ए बी यू बाबू बाबू झाल्यावर आर ए जी एच यू सांगा बरं बरोबर रघु पहिला उकार असो दुसरा उकार असो शेवटी काय करायचं उकार आल्यावर यू घ्यायचं वाचा एम डबल ओ डी मूड एम डबल ओ डी मूड त्याच्यानंतर जी डबल ओ ई -E, गुस त्याच्यानंतर पी डबल ओ यस ओएस का शब्द है एन डबल ओ एन डबल ओ एन एन डबल ओ एन नून कुछता शब्द यम डबल ओ एन मून पुढचा शब्द वाचा बी डबल ओ के बुक पुढचा वाचा आर डबल ओ याफ रूफ मला वाटतं आपल्या चांगलं लक्षात आलेलं असेल एवढे शब्द घेतलेत आपण आणि कशासाठी दुसरा उकार देण्यासाठी डबल ओ वापरतात आपण हे बघितलं स्पेलिंग तयार करत असताना जर दुसरा उकार द्यायचा असेल तर काय वापरतात डबल ओ काय वापरतात डबल ओ आलं लक्षामध्ये चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू धन्यवाद